नमस्कार, मी अमित भिडे। समीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अपेक्षेप्रमाणे राज्यातल्या दुष्काळाचं सावट अर्थसंकल्पावर दिसून आलं। दुष्काळ निवारणासाठी 1164 कोटी, टंचाई दूर करण्यासाठी 850 कोटी, तर पिण्याच्या पाण्यासाठी 200 कोटींची तरतूद उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। उद्योग क्षेत्रानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय, तर देशातलं पहिल्या क्रमांकाचं कर्जबाजारी सरकार अशी संभावना करत अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली। आकडे फिरवायचे, लोकांना मूर्ख बनवायचं हेच अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे दुर्दैवाने हा अर्थसंकल्प या राज्याला लुळा पांगळाच ठेवणार आहे। लुळा पांगळा सरकारचं लुळा पांगळा बजेट असं याचं वर्णन नक्की करेल। मागचा जर अर्थसंकल्प पाहिला